नमस्कार, RRD स्पायसेसमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। आज RRD स्पायसेसमध्ये आपण बनवणार आहोत दाणेदार अशी मोहनथाळ आणि बेसन बर्फी यांचे साहित्य सारखेच असतात, पण बनवण्याच्या पद्धतीमुळे चवीत खूप फरक असतो। मोहनथाळ खायला जेवढी छान लागते तेवढीच बनवायला पण एकदम सोपी अशी आहे। त्यासाठी दिलेल्या काही टिप्सनुसार जर मोहनथाळ तुम्ही बनवली तर पहिल्याच वेळी तुम्ही मस्त अशी मोहनथाळ बनवू शकाल। मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात आधी आपण यासाठी लागणारं साहित्य पाहू। इथे मी ह्या वाटीने 2 वाटी बेसन घेतलं, 1 वाटी दूध, 1.5 वाटी साखर घेतली आहे। बेसन आपलं नेहमीचंच बारीक बेसन घेतलेलं आहे आणि आता 1 वाटीमध्ये 6 चमचे तूप घ्यायचं आणि त्याच्यात 6 चमचे दूध एकत्र करून घेऊ। आणि हे सर्व एकत्र करून ह्या बेसनावरती घालायचं आहे। आता मी याच्यामध्ये सर्व एकत्र करून घेते आणि दोन्ही हाताने असं हातावरती रगडून पूर्ण तूप आणि दूध या बेसनाला लावून घ्यायचं आहे। हे बारीक घेतलेलं पीठ असं केल्याने रवाळा बनते आणि आपली मोहनथाळ पण मग रवेदार बनते। तुम्ही बघू शकता पीठ किती छान झालेलं आहे। आता आपण एका चाळणीने ते गाळून घेऊ आणि हे गाळल्यानंतर वरचं जे का जाडसर राहिलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये परत एक वेळा बारीक करून गाळून घेऊ। अशा प्रकारे मी हे सर्व गाळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ किती छान रवेदार झालेलं आहे। आता गॅसवरती कढई ठेवली गरम करायला। त्याच्यामध्ये आपण जे तूप घेतलेलं होतं त्याच्यातलं थोडं तूप टाकून हे जे पीठ बनवलं होतं ते टाकून घेऊ आणि मध्यमाचेवरती सोनेरी रंगावरती छान भाजून घ्यायचं आहे। हे एकसारखं हलवत राहायचं, खालून लागणार नाही याची काळजी घ्यायची। आपण पीठ हे रवेदार बनवलं त्यामुळे याला तूपसुद्धा खूप कमी लागते। आमच्याकडे दिवाळीत हलवाई लोक किलोप्रमाणे मजुरीनी बनवून देतात, त्यांचीच ही पद्धत आहे। तुम्ही पण हे दिवाळीत नक्की करून पहा। आता इथे मी राहिलेल्या तुपापैकी थोडं तूप घालून घेतले आणि परत भाजते। आता राहिलेलं बाकीचं सर्व तूप टाकून घेतलं। त्यासाठी आपण जे 1/4 वाटी तूप घेतलेलं होतं त्यापैकी 1/2 वाटी सुरुवातीला वापरलं आणि नंतर बेसन भाजण्यासाठी 1/2 वाटी वापरलं। तुम्ही बघू शकता किती सोनेरी रंगावर खमंग भाजले गेलं आहे। आता जे दूध घेतलं होतं ते आपण याच्यामध्ये घालून घेऊ। याच्याने काय होतं की खवा घालण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे, याची चव खव्यासारखीच लागते। आता हे कोरडं होईपर्यंत आपण याला परतून घेऊ। आता ह्याच्यामध्ये परत राहिलेलं बाकीचं दूध घालून घेऊ आणि असंच परतून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला पण हे असंच सोनेरी रंगावरतीच भाजायचं आहे। बघा किती छान रंग दिसतो आहे। आपलं हे पीठ भाजून तयार झालेलं आहे। आता पाक बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यात घेतलेली साखर 1.5 वाटी साखर टाकली आणि 1/4 वाटी पाणी म्हणजे साखरेच्या निम्मे
पाणी घ्यायचं आहे. आता साखर आपण विरघळून घेऊ. साखर थोडी जाड असल्यामुळे थोडा वेळ लागेल. हा आपल्याला पाक एक किंवा दोन तारी नाही बनवायचा. साखर पूर्णपणे विरघळली आणि पाकाला उकळी आली की दोन्ही बोटांनी बघायचं. मधासारखा जर का चिकट लागला की समजून घ्यायचं आपला पाक तयार झालेला आहे. याच्यात मी आता थोडासा खाण्याचा रंग घालते, त्याच्यामुळे आपल्या मोहनथाळचा रंग खूप छान येईल. आपला हा पाक आता तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण ते बेसन भाजून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं. आणि याच्यामध्ये जर का गाठी होत असतील तर चमच्याने त्या मोडून घ्यायच्या. हे मिश्रण आता आपण घट्ट होईपर्यंत असंच शिजवून घेऊ. याच्यामध्ये आता मी एक चमचा वेलदोड्याची पूड घातली. गॅस हा मध्यमच ठेवायचा. हे आता चांगलं घट्ट झालेलं आहे. याची बर्फी पडेल की नाही हे पाहण्यासाठी आपण एका डिशमध्ये थोडं घेऊन थंड झाल्यावरती त्याचा गोळा करून पाहायचा. आणि त्याचा गोळा जर बनत असेल तर हे मिश्रण बर्फी बनण्यालायक झालेलं आहे असं समजायचं. आता एका ताटामध्ये हे मी पूर्ण काढून घेते आणि आता हे आपण एकसारखं पसरवून घेऊ. आणि 4-5 तास आपण हे थंड करायला ठेवू. आणि हे मिश्रण गरम आहे तेव्हाच त्याच्यावरती आपण आता काजू आणि बदामाचे काप घालून घेऊ. चार पाच तास झालेले आहेत. आपण ह्याचे आता काप करून घेऊ आणि बर्फी पाडून घेऊ. मी असे चौकोनी आकारामध्ये ह्याचे काप करून घेते. मी तुम्हाला पाहिजे तसे लहान मोठ्या आकारामध्ये ह्याचे काप करून घ्या. मोहनथाळ खूपच छान झालेली आहे, एकदम मऊ आणि दिसायला पण किती छान, चवीला पण खूप मस्त अशी लागते. तुम्ही पण ती करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झालेली आहे ती. मोहनथाळ बनवून तयार झालेली आहे. बघा किती छान मऊ झालेली आहे आणि रवेदार आहे. रंग पण किती छान आलेला आहे. तुम्ही पण या दिवाळीत नक्की आता ही करून पहा. तुम्हाला माझी ही अशी रेसिपी आवडली असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.